हाय, मी आरजे श्रुती फ्रॉम 93.5 रेड एफएम पुणे. आणि मला ह्या फिल्म मध्ये जर्नलिस्टचं काम मिळालं आहे, थँक्स टू समीर आशा पाटील, द डिरेक्टर ऑफ दिस फिल्म. आणि मला खरंच कधी वाटलं नव्हतं की मी एवढा मोठा रोल ह्या फिल्म मध्ये करेल. मला असं वाटलं काय आपली एक छोटीशी एंट्री वगैरे असेल. आणि खरं तर ह्या फिल्मचं सिलेक्शन माझ्यासाठीचं खूपच वेगळं होतं, कारण मी कधीच इमॅजिन नव्हतं केलं की असं काहीतरी ऑडिशन असू शकतं. मी तशी थिएटर आर्टिस्ट आहे, त्यामुळे मी थिएटर केलं लहानपणापासून रॅदर. पण जेव्हा मला आमचा एक कॉमन फ्रेंड आहे निखिल, त्याने फोन करून सांगितलं की अगं एक अशी फिल्म येते, सो आय थॉट की कदाचित टायअपसाठी म्हणून मला बोलवत आहे. आणि म्हणून मी संध्याकाळी डिरेक्टरला भेटायला गेले. भेटायला गेल्यानंतर डिरेक्टर आला, त्याने असं माझ्याकडे बघितलं, हां स्क्रिप्ट दे रिला. आणि मग मला एक पेज दिलं होतं ज्याच्यावर काही डायलॉग्स होते, आणि मला सांगितलं की हां हे वाचून घे. आणि अगदी असंच काय बोलायचं असं काही नाही, पण साधारणतः यु नो जर्नलिस्टचं थोडा भाव यायला पाहिजे. आणि खरं तर आम्ही आरजे लोक अजिबात जर्नलिस्टसारखे बोलत नाही, त्यामुळे पहिलाच शब्द जर्नलिस्ट म्हटल्यानंतर मला जरा टेन्शन आलं होतं. पण मी माझ्या पद्धतीने दोन चार डायलॉग्स म्हणाले आणि समीर मला म्हणाला की हां ठीक आहे डेट कळवतो. आणि मला असं दोन मिनटं वाटलं डेट कळवतो म्हणजे हा मला शूटिंगची डेट म्हणतोय का, नाही नाही कदाचित ऑडिशनची असेल बहुधा. आणि नंतर मला डायरेक्ट समीरचा कॉल आला आणि त्याने मला सांगितलं की हो तू या फिल्ममध्ये काम करते आहेस आणि तुझा रोल जर्नलिस्टचा आहे. आणि कशा जर्नलिस्टचा आहे ते मला असं वाटतं मी नको आत्ता इथे सांगायला, ते तुम्ही फिल्ममध्ये बघालच. मला असं वाटतंय की आजकाल सगळेच लोक टी व्हीवर सिरीज फॉलो करतात, मग ते गेम ऑफ थ्रोन्स असो किंवा यु नो एनी सिरीज. पण स्पेशली अशा सिरीजमध्ये आपल्याला जास्त इंटरेस्ट होतो की जिथे आपल्याला जसं की क्राईम पेट्रोल सगळेजणं बघतात. आणि का, कारण त्याच्यामध्ये कळतच नाही शेवटपर्यंत अरे कोणी हा क्राईम केला असावा. आणि जेव्हा अशा गोष्टी आपल्याला घराघरात बघाव्याशा वाटतात, तेव्हा मला असं वाटतं की फिल्ममध्ये जर अशी गोष्ट दाखवली तर डेफिनेटली त्यात अजूनच मजा येते. आणि अशा फिल्म्स बघायला आपल्याला नेहमीच आवडतात की ज्या आपल्याला धरून ठेवतात आणि आपल्याला शेवटपर्यंत कळत नाही की अरे हे चाललंय काय करतंय कोण. सो दॅट इज द USP ऑफ द फिल्म. ॲट द सेम टाइम मी म्हणेल की इतके मोठे कलाकार ह्या फिल्ममध्ये आहे, व्हेरी रॉ फिल्म, ज्यामध्ये मला असं वाटतं मराठीमध्ये फार कमी रॉ फिल्म्स बनतात, त्यामुळे अशा प्रकारची रॉ फिल्म आणि त्यातही चंबलमध्ये शूट केलंय. थँकफुली मला चंबलमध्ये जावं लागलं नव्हतं, त्यामुळे मी आपली जशी स्टुडिओत ACची गार हवा खाते तशी साधारणतः हवा खात मी ह्या फिल्ममध्ये काम केलंय. पण एवढ्या प्रचंड टेम्परेचरमध्ये काम करणं आणि त्यात फिल्मच्या डिमांडमुळे तसं सगळं करणं, सो इट्स डेफिनेटली अ चॅलेंज. आय फील की अशा फिल्म्स बघण्यात जरा जास्त मजा येते.